फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. लता ही काय मी इकडेच आहे. काय अख्खा बंगला शोधतोय, कुठेस तू? अरे इकडेच आहे, आता तर सांगितलं. ओके ओके ओके. नाही मी काय म्हणतो, तू उद्या कुठला तो पिक्चरला जायचं ना आपण. रजनीकांतच्या पिक्चरला. या जगात फक्त दोनच प्रकारचे पिक्चर असतात, एक टाटा पिक्चर आणि एक रजनीकांतचा पिक्चर. हा तोच तो रजनीकांतचा पिक्चर जो उद्या बघायला जातोय, त्याऐवजी आपण परवा जाऊया का? तुला काय वेळ लागलाय का? हो, ते रजनीकांतचा पिक्चर बघायला जातोय म्हणल्यावर लोकच मला वेडात काढतायत. लोकांचं ऐकायचं नाही, मग माझं ऐक. तू त्यापेक्षा माझं ऐक. आपण उद्या पिक्चरला जायचं म्हणजे जायचंच. अरे पुढचा एक महिना तिकीट अवेलेबल नाहीयेत. कशी बशी मी व्रत करून प्रसादात दोन तिकीट मिळवली आहेत. काय बोलतेस तू? अरे देवाच्या कामाला तू नाही म्हणतोय. देवाचं काम? रजनीकांत माझ्यासाठी देव आहे. तुला माहितीये रजनीकांतच्या पिक्चरला काय होतं? हो, गर्दी होते. आणि काय होतं? लोक टाळ्या आणि शिट्या वाजवतात. आणि काय होतं? त्याच्यानंतर गडापडा लोलतात. आणि काय होतं? त्याच्यावर नाणी फेकतात. नाणी किती रुपयाची असतात? ते 5 रुपयाचे डॉलर. हो ना, मग वजनाला कशी असतात? खूप जड असतात. हो ना, मासे फेकल्यानंतर त्यातलं एक नाणं मला लागलं आणि मी देवाघरी गेलो तर तुला चालेल ना? मी मेलो तरी चालेल, पण तुला रजनीकांत महत्वाचा आहे. ठीक आहे बाबा, जातो. रजनीकांत तुझ्या कोण आहे? देव आहे. मग त्याच देवाने मला बोलवलं देवाकडे. ये बाबा, तू पण देवाकडे ये, चालेल तुला? नाही चालणार. आपण काम करूया, आपण कोपच्यातली सीट बघूया. कोपच्यातली सीट, सीट नंबर काय आहे? J18-19. J18-19 बरोबर रजनीकांतच्या एंट्रीच्या समोरच्या सीट आहे J18-19. लोक म्हणतील ना रजनीकांत आला, जे जे लोक बोलतील ते ते हे डॉलर फेकून मारतील, त्यातले सगळे डॉलर माझ्या अंगावर पडतील आणि मी पहिला देवाघरे जाणार. ठीक आहे, जातो देवाघरे मी. नाही नाही असं नको. ठीक आहे, आपण नको जाऊया पिक्चरला. नक्की नको जाऊया. मग आता खऱ्या अर्थाने तू शोधतेस पतिव्रता. नाराज केला. काय सांगतोस काय किशोर? म्हणजे काय? म्हणजे तू लता वहिनी असं सांगितलंस की 5 रुपयाचं नाणं जर एखाद्या माणसाच्या डोक्यावर पडलं तर तो माणूस मरतो. मग आणि तिला ते पटलं पण. कमाल यार, काय वेळेला हे बोलायला कसं काय सुचलं यार तुला? काय माणूस एकदा कोंडीत सापडला ना की त्याच्या आतला लांडगा कोल्हा आपोआप जागा होतो आणि तो धूर्तपणे वागतो आणि मग खोटं बोलायला लागतो. मग काय त्याची कोंडी सुटते आपोआप. पण सॉलिड आहे तो किशोर, म्हणजे सॉलिड म्हणजे तू भन्नाट आहे यार. धन्यवाद. मी जे बोललो ते कॉम्प्लिमेंट म्हणून घेतलंस की काय? तोबडा मारलास की काय मला तू? नाही, अरे तू सॉलिड आहे, तू भन्नाट आहे यार, तू वाटेल करू शकतोस यार. एकदा माणसाने ठरवलं ना की आपल्याला खोटं बोलायचं आहे, मग बरोबर जमत. आणि मी एवढं काय खोटं नाही बोललेलं त्याला. मला सांग प्रामाणिकपणे, आता 5 रुपयाचं नाणं असं डोक्यात मारलं तर माणूस मरू शकतो ना? मरू शकतो. अरे तू ठरवलं तर काहीही होऊ शकतं. तुम्हाला ते उद्या संध्याकाळचं लक्षात आहे ना? अरे उद्या संध्याकाळी इथे हवाय ना मी. बस उद्याची संध्याकाळ तुला दिली डार्लिंग. तुम्ही म्हणजे ना अगदी. मी बाजारात जाऊन येते. खडकी बाबा यायचे ना, सगळं सामान आणायला. अरे जय खडकी बाबा. चप बसा कोण वाजतो? अरे बोल लता डार्लिंग. हॅलो किशोर, एक गुड न्यूज आहे. काय ग? अरे आता प्रेक्षकांच्या जीवाला धोका नाही झाला पाहिजे म्हणून रजनीकांतच्या मूवी मध्ये कॉइन नेण्यास बंदी केली आहे. नानी नानी. हा, त्यामुळे आता आपण उद्या पिक्चरला जाऊ शकतो. अरे यार, मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला. काय झाला? काय ते रजनीकांतच्या पिक्चरला नाणी नेण्यावर बंदी आणली आहे. लता म्हणते की आपण जायचं आता सिनेमाला, काय प्रॉब्लेम नाही, जायचं. अरे कसं जायचं आता, मी कोंडीत सापडलं परत. आता तू सांग, काय ते नवीन मार्ग दाखव. एक मिनिट, तो खडकी बाबा जो आहे तो उद्या संध्याकाळी येणार आहे ना. हा, आपण एक काम करूया, आपण त्याला फोन करूया आणि सांगूया दुपारी या ना. पण दुपारी त्याला वेळ असेल. अरे खडकी बाबा नावाचा माणूस असा कितीचा बिझी असणार आहे, त्याला पण खडकी लागणार ना. आपण द्यायचे 2 पैसे केले. माझ्या नंबर नाही, आपल्याकडे सगळं सेव्ह केलेलं असतं. आपण माहिती आहे तुला, एकदम फोर्स केलेला आहे. वायरमॅनचा म्हणतात काही उपयोग नाही, पण घे तू. शपथ. हॅलो. हा हॅलो खडकी बाबा. हा नमस्कार, मी किशोर कुलकर्णी बोलतोय. आशात कुलकर्णीचा नवरा. नाही काय खडकी बाबा, तुम्ही संध्याकाळी येणार होता ना उद्या संध्याकाळी आमच्या घरी, त्याऐवजी तुम्ही उद्या दुपारी या ना. नाही या, तुम्ही या बिंदास्त या. हॅलो. काय भयानक माणूस आहे. काय झालं? अरे म्हणलं उद्या दुपारी तर माझ्यावरच भडकला. म्हणाला शान पार करू नका, नाही तर तुम्हाला भस्म करून टाकेन. मग आता काय पुन्हा कोंडीत सापडले.